ऐन डिसेंबरमध्ये दाट धुक्यासह जोरदार पाऊस झाल्यानं शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय गुराळघरं आणि ऊस तोडणी कामगारांनाही मोठा फटका बसलाय अंदमानजवळ कमी दाबाचा हवेचा पट्टा तयार झाल्यानं गेले तीन दिवस संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस झाला आता बंगालच्या उपसागरात जवाद चक्रीवादळ तयार झालं असून आज म्हणजे शुक्रवारी रात्री ओरिसा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर हे वादळ धडकणार आहे त्याचा पश्चिम महाराष्ट्रावर फारसा परिणाम होणार नाही असा अंदाज आहे मात्र मुंबईला येलो अलर्ट देण्यात आला आहे यावर्षी पाऊस काही थांबत नाहीये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे डिसेंबर महिना उजाडला तरी मुसळधार पाऊस कोसळतोय मंगळवार ते गुरुवार या तीन दिवसात कमी अधिक प्रमाणात धुका आणि पावसानं हजेरी लावली त्यामुळे द्राक्ष आंबा अंजीर स्ट्रॉबेरी अशा पिकांसह ऊस भात सोयाबीन यांचंही नुकसान झालंय अंदमान परिसरात द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यानं गेले तीन दिवस ढगाळ हवामानासह पाऊस झाला आता बंगालच्या उपसागरात जवाद चक्रीवादळ तयार झालंय त्यामुळे आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालंय आज शुक्रवारी रात्री हे वादळ अधिक तीव्र रूप धारण करेल असा अंदाज आहे त्यामुळे चार ते सहा डिसेंबर पर्यंत ओडिसा पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतात मोठ्या पावसाची शक्यता आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार जवाद वादळामुळे पालघर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव जालना बीड या जिल्ह्यांमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस पडेल तर मुंबईला येलो अलर्ट दिला असून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिलाय पश्चिम महाराष्ट्रात पाऊस नसला तरी ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वारे वाहतील असा अंदाज आहे एकूणच निसर्ग बदललाय आणि हिवाळ्यात पावसाळा आल्यानं हिवसाळा तयार झालाय हे खरं आहे